मुंबईचा डबेवाला संघटनेचे माजी प्रवक्ते सुभाष तळेकर यांना घाटकोपर पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. सुभाष तळेकर याच्यावर मुंबईच्या डबेवाल्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मुंबईचा डबेवाला संघटनेचे माजी प्रवक्ते सुभाष तळेकर यांना घाटकोपर पोलिसांनी पुण्यातून अटक केली. सुभाष तळेकर याच्यावर मुंबईच्या डबेवाल्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. नवी मुंबईमध्ये एका पतपेढी संस्थेच्या मदतीनं मुंबईच्या डबेवाल्यांना मोफत टीव्हीएस मोपेड ही दुचाकी देणार असल्याचं सांगून सुभाष तळेकर यांनी 60 डबेवाल्यांकडून त्यांची कागदपत्रं गोळा केली होती. त्यानुसार काही डबेवाल्यांना दुचाकी मिळाल्या खऱ्या, परंतु त्यांना आरटीओचा परवाना नव्हता. अनेक डबेवाल्यांना दुचाकी तर मिळालीच नाही, परंतु त्यांच्या खात्यातून पैसे देखील वजा व्हायला सुरुवात झाली. काही डबेवाल्यांना कर्ज फेडण्यासाठी पतपेढी करून फोन देखील येऊ लागले. आपली फसवणूक झाल्याचं कळताच काही डबेवाल्यांनी 4 फेब्रुवारी 2019 रोजी घाटकोपर पोलीस ठाण्यात सुभाष तळेकर याच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी अखेर सुभाष तळेकर याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सुभाष तळेकर याच्या व्यतिरिक्त डबेवाला असोसिएशनचे माजी सेक्रेटरी विठ्ठल सावंत, सदस्य दशरथ केदारे, साई एंटरप्राइजेसचे राकेश प्रसाद आणि भावेश दोषी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास घाटकोपर पोलीस करत आहेत. मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ हे जगातील नामांकित मंडळापैकी एक मंडळ आहे. तर त्या मंडळाचा जे पदाधिकारी असल्याचा गैरफायदा घेऊन जो आता सध्या अटक केलेला आहे सुभाष गंगाराम तळेकर याने इतर आणखी सदस्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने मंडळाच्या सदस्यांना मोफत टीव्हीएस मोपेड ह्या एका स्कीमनुसार भैरवनाथ पतसंस्था वाशी येथून देणार असल्याचे खोटे सांगून त्यांच्याकडून नकळत कर्जाचे फॉर्म भरून घेऊन त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन ही फसवणूक आणि अपहार केला आणि 60 लोकांचे कर्जाचे फॉर्म भरून घेतले आणि त्यापैकी सर्वांनाच गाड्या न देता काही लोकांना गाड्या दिल्या आणि काही लोकांना ज्या गाड्या दिल्या त्या आरटीओचे पासिंग न होता दिल्या आणि फसवणूक केली. अशा प्रकारची लेखी तक्रार आल्यावरून त्याची चौकशी करून गुन्हा नोंद करण्यात आला. हा गुन्हा 4 फेब्रुवारी 2020 रोजी नोंद करून त्याचा सखोल तपास केला आणि तपासाअंती सुभाष गंगाराम तळेकर यांना अटक करण्यात आलेली आहे. सर, याच्यामध्ये आणखी काही आरोपी आहेत का आणि एकूण कितीचा हा अपहार असल्याची शक्यता किती लोकांनी? सध्या हा 6,78,500 रुपयांचा अपहार आहे. तर याच्यात गुन्ह्याचा तपास आणखी चालू आहे. तपासात ज्या पद्धतीने निष्पन्न होईल त्या पद्धतीने आणखी आरोपींना अटक करण्याची तजवीज आम्ही ठेवली आहे. माझं नाव सचिन विलास गावडे, मी घाटकोपर आय टी कंटाब्याचं काम करतो. आम्हाला सुभाष तळेकर, दशरथ केदारी आणि विठ्ठल सावंत या लोकांनी मोफत मोपेड देणार असं आमच्याकडून सांगून आमच्या फॉर्म वगैरे भरून घेतले आणि आम्हाला तर काही मोफत मोपेड वगैरे काही मिळालेलं नाही. आणि त्यानंतर आम्हाला भैरवनाथ पत संस्थेचे आम्हाला जप्तीचे लेटर आलेले आहेत आणि त्यानंतर आम्ही मंडळाकडे विनंती करून आमचा केसचा पाठपुरावा करून आम्ही इकडे घाटकोपर पोलीस ठिकाणी ठाणे या ठिकाणी चव्हाणसाहेब यांनी या केसचा पाठपुरावा करत सुभाष तळेकर यांना अटक केलेली आहे. त्यामुळे आम्ही सर्व डबेवाले आनंदित आहोत आणि जे आणि ह्या लोकांनी आमची फसवणूक केलेली आहे डबेवाल्यांची आणि आता सुभाष तळेकर यांना अटक झालेली आणि विठ्ठल सावना, दशरथ केदार यांना लवकरात लवकर अटक व्हावी ही डबेवाल्यांतर्फे नम्र विनंती. बोल, आता जवळजवळ हे 60 जणांची फसवणूक केलेली आहे. 60 जणांना फसवणूक केलेली आहे लोकांनी.